संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हेंच्या आरोपांना उत्तर दिले, मी बकरा नाही तर वाघ आहे असं संजय राऊत म्हणतायत. पळपुट्यांनी आपल्यावर बोलू नये असं राऊतांनी म्हटलेलं आहे. संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हेंना टोला लगावलाय. बकरा की शेळी झाली ते तुम्ही कसं ठरवणार असं सुद्धा राऊत यांनी म्हटलेलं आहे. नीलम गोऱ्हेंनी काल आरोप केलेले होते उद्धव ठाकरेंवर, त्याचबरोबर संजय राऊत यांच्याविषयी सुद्धा त्या बोलल्या होत्या आणि त्यावर आता संजय राऊतांनी हे उत्तर दिलेलं आहे, मी बकरा नाही तर वाघ आहे असं संजय राऊत म्हणतायत. तर पळपुट्यांनी आपल्यावर बोलू नये असा टोलाही संजय राऊतांनी लगावलाय. माझं अख्खा आयुष्य पक्षात गेलं, शिवसेनेत गेलं आणि मग अशी म्हणाल ना, मी बकरा शेळी पळपुटा नाही आहे तुमच्या सगळ्यांसारखा. मी माझ्या पक्षाशी इमानदारपणे काम करणारे शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरे. माझं अख्खा आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलं. ते ज्यांचे जे आता बोलतायत ते कधी आल्या पक्षात, पक्षात आल्या खा खा खाल्लं बरं का आणि ताट घेऊन निघून गेल्या, ताट पण ठेवलं नाही, ताट वाटी तुमचे घेऊन गेले. याने आमच्यावर बोलू नये. मला बकरा करायचं आहे की शेळी करायचं हे तुम्ही कोण ठरवणार? बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जन्मताच वाघासारखं हृदय दिलेलं आहे, आम्ही वाघ आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.